अजून नाही उतरला का? नाही ना, ताप कमीच होत नाहीये तिचा. खरच काय करावं या मुलीला, कसं समजावावं? गौरीचा लळा लागलाय तिला, एकसारखं तिचंच नाव घेते आणि गौरी तिची आई होऊ शकत नाही हे माहीत असूनही अशी का वागते काही कळत नाही. आता तर आपण गौरीला सुद्धा इथे बोलवू शकत नाही, काय करावं? देवा आता तूच काहीतरी कर रे बाबा, पण माझ्या अस्मीला लवकर बरं कर. गौरी मामा, गौरी मामा. हे बघ, हे सारखं असं चाललेलं आहे तिचं. सॉरी गौरी, मी तुला शेतऱ्याने इथे आणलं, पण मी तरी काय करणार, दुसरा पर्याय नव्हता माझ्याकडे. म्हणजे? तू माझ्यावर रागवली होतीस, काही ऐकायलाच तयार नव्हती, म्हणून मी तुला इथे आणलं. अच्छा, म्हणून तुम्ही असं केलं? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं राज, तुम्ही असं चुकीचं वागायचं आणि मी सगळं सहन करायचं? सॉरी म्हटलं ना तुला गौरी, खरंच माझं चुकलं, म्हणून मी सॉरी म्हणायला घरी आलो होतो, तर तू आत निघून गेलीस. राज, तुमचं ह्याचं उथळ वागणं मला अजिबात पटलेलं नाहीये. गौरी ट्राय टू अंडरस्टँड प्लीज, खूप मिस करत होतो मी तुला, खूप बोलायचं होतं तुझ्याशी, आय वॉन्टेड टू स्पेंड टाइम विथ यू, आणि म्हणून तुम्ही मला किडनॅप केलं. तुम्हाला काय वाटलं अशाने माझा राग शांत होईल? उलट तो जास्त वाढलाय राज. तुम्ही फक्त स्वतःचा विचार कसा काय करू शकता? पण गौरी. बास राज, तुमचं ह्याचं उथळ वागणं मला अजिबात आवडलेलं नाहीये. तुम्हाला कसं कळत नाहीये मी मुद्दाम तुमच्यापासून लांब जायचा प्रयत्न नाही करत आहे? तुम्ही मला का समजून घेत नाही राज? मला माझ्या कर्तव्याची जाणीव आहे. इट्स ओके गौरी, इट्स ओके, बी कूल. गौरी माझ्यावरचा राग गेला ना राज, मला आत्ताच्या आत्ता माझ्या घरी सोडून माझी काळजी करत असे. चला लवकर. पण मी त्यांना आधीच कळवलंय. काय? हेच की तू माझ्यासोबत आहे आणि मी तुला माझं फार्म हाऊस दाखवायला घेऊन जातो, अँड दे आर कम्प्लिटली ओके विथ इट. मला ना रातचं हे वागणं अजिबात पटलेलं नाहीये. असा कसा वागतो तो? एक तर तायडीला असला वागलेला आवडत नाही, आणि तू तू का नाही बोलीस त्याला काही? अगं मी काय बोलणार, लहान आहे का तो? अगं पण ही काय पद्धत झाली वागायची? हा अगं असं काय मोठं केलं त्यांनी? लग्न ठरलंय त्या दोघांचं. गौरीने हा गोळ घातला नसता ना तर आतापर्यंत राजची लग्न होऊन राजची बायक म्हणून राहायला गेली असती त्याच्या घरी. अगं हो, पण ते लग्न झालं असतं तर ना? लग्न झालेलं नाहीये अजून. तायडीला असं पळवून द्यायचं म्हणजे काय? पळवून म्हणजे काय ग? पळवून द्यायला काय रस्त्यावरचं चोर आहे का तो? लग्न होणार आहे त्यांचं, गौरीचा होणारा नवरा आहे तो. गौरीच चुकलं, तिने राजचा विचार करायला हवा, त्याला थोडा वेळ द्यायला हवा, ते करत नाही ती, म्हणून राजला असं करावं लागलं. आणि म्हणलंय ना राजच्याला परत येतो म्हणून. प्रश्न तो नाहीये, पण तायडीला ह्या गोष्टी आवडत नाही, पटत नाही. कालच किती चिडली होती पाहिलंच ना, राजची लग्न करणार नाही असं म्हणत होती, आणि राजनं पुन्हा तीच चूक केली. माझा राजवर पूर्ण विश्वास आहे, राज गौरीच्या बाबतीत कुठलीच चूक नाही करणार. गौरी प्लीज, तू म्हणत असेल तर मी उठापेशा काढायला तयार आहे, काढू. ठीक आहे, तू बोलत नाहीयेस ना? दोन, तीन, चार. राज पुरे होता काय लहान मुलांसारखं वागतं?
यू जस्ट इम्पॉसिबल. लहान मुलांना ट्रीट करता करता तुम्ही सुद्धा लहान मुलांसारखे वागायला लागलात ना गौरी. तुझ्या प्रेमात पडल्यावर वेड्यासारखं वागायलाच हवं ना. काय नाही म्हणजे तुझ्या प्रेमात वेडा झालेला माणूस काही करू शकतो राज. सॉरी 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 मस्करी केली. थँक गॉड तू शांत झालीस. मला वाटलं पुन्हा रागवतेस की काय. तुमचे हे पोरखे पाहून माझा राग गेला आता. आता झालं ना तुमचं समाधान. प्लीज मला लवकर घर घेऊन चला. आई आणि सरू खरंच वाट बघत असतील. चला. त्यांना सांगितलंय. त्यांना कळवलंय मी. अगं आपण इथे राहायचं नाहीये. थोडा वेळ थांबू आणि संध्याकाळी निघू. पण राज गौरी प्लीज हे बघ मी तुला इतरांसोबत वेळ घालवायला देतो. तू माझ्यासोबत थोडा तरी टाइम स्पेंड कर प्लीज. राज काळजी करू नका. त्या घरी आता मी कधीच जाणार नाहीये. निखिलच्या आईनेच मला तिथे येण्यास मनाई केली. मग आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. हो पण मला अस्मीची काळजी वाटते. तिला हॉस्टेलला जायचं नाही आणि तिच्या घरचे या निर्णयावर ठाम आहेत म्हणून तिची समजूत काढायला गेले होते. पण ह्या सगळ्या गोष्टींचा आता काहीच उपयोग नाही. गौरी प्लीज आता आपल्या रिलेशनमध्ये अस्मी नको प्लीज. हे बघ मला अस्मीसाठी खूप वाटतं पण आता तो त्यांच्या घरच्यांचा प्रश्न आहे. तू कशाला मध्ये पडतेस. प्लीज राज मला त्यांचा दुरावा निर्माण नव्हता करायचा. केवळ अस्मीच्या काळजीपोटी मला तिला तिथे पाठवायचं नव्हतं. आणि तुम्ही. आय नो गौरी. हे बघ तुझ्या हेतूबद्दल त्यांच्या मनात संशय आहे आणि जोवर आपलं लग्न होत नाही ते तसंच राहणार. मी एक काम करतो. आदिती आणि निखिलला किडनॅप करतो आणि त्यांचं लग्न लावून देतो म्हणजे प्रश्नच मिटला. आज काय बोलताय तुम्ही. मी खरंच सांगतो मी गौरी. हे बघ एकदा का निखिल आणि आदितीचं लग्न झालं म्हणजे अस्मीची काळजीच मिटली आणि आपणही दुरावले जाणार नाही. तुम्ही आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राइब करा.